भारतीय जनता पार्टी हा जनतेच्या हितासाठी लढणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे कॉलनी फोरमच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावेळी केले. तसेच प्रवेशकर्त्यांनी जो विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला त्याचा सर्वांना अभिमान वाटेल असा विश्वास व्यक्त केला. कामोठे शहरातील कामोठे कॉलनी फोरमचे उपाध्यक्ष डॉक्टर सखाराम गारळे आणि फोरमचे प्रमुख समन्वयक राहुल आंग्रे आणि राहुल बुधे यांच्यासह अनेक समन्वयक आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासाचे कमळ हाती घेतला आहे. या सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी कॉलनी फोरमचे उपाध्यक्ष डॉक्टर सखाराम गारळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जनतेला न्याय देण्यात यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला. कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी रवींद्र पाटील, तुषार दळवी, चंद्रकांत यादव, प्रभाकर अडेकर, नीरव नंदोला, रेणू सचदेवा, लता आनंद, नारायण चौधरी, भूषण यादव, दर्शन आनेकर, कृष्णा ननावरे, पवन तांदळेकर, तुषार मोटे, विकास बुधे, विशाल बणगर, प्रसाद जगदाळे, पी के वर्षा, रघुवीर खंडुरी, दिलीप कुमार नेहरू, आरसीद शर्मा, अक्षय पोकळे, राम चव्हाण, विजय मोहोत, जालिंदर सुंबरे, आदर्श तळे यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, आटपाडी येथील युवा मोर्चाचे आबासाहेब गलंडे, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, हरेश केणी, बबन मुकादम, विजय चिपळेकर, विकास घरत, माजी नगरसेविका मोनिका महानवर, हेमलता गोवारी, कुसुम म्हात्रे, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, प्रदीप भगत, भाऊ भगत, भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा विद्या तामखेडे, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, कामोठे सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या कामोठेच्या परिसरामध्ये राज्य सरकारचा निधी आणणं असू द्या, केंद्र सरकारचा निधी आणणं असू द्या, आमदार निधी जो देता येईल तो असेल, महापालिकेच्या माध्यमातून कॉलनी, गाव, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांना आता सुरुवात झाली आहे. हॉकर्सच्या साठीचं मार्केटचं डेव्हलपमेंट असेल किंवा मैदानं, बगीचे, हे सगळे सार्वजनिक आरक्षण आहे, याचा विकास असेल, या सगळ्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचं हित हे या ठिकाणी जपलं जाण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं कामाला सुरुवात होईल. आज या ठिकाणी डॉक्टर तुम्ही आहात, राहुलजी या येणाऱ्या कालावधीमध्ये जशा पद्धतीनं तुम्ही यापूर्वी काम करत होतात, याच्याही पुढच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या या तुम्हाला या ठिकाणी द्यायच्या आहेत. आणि त्या माध्यमातून तुम्ही आज ज्या सहकाऱ्यांच्या सोबत या ठिकाणी येत आहे, ज्या सहकाऱ्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, त्या सर्व सहकाऱ्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये 25 फेब्रुवारी 2024 आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला याचा त्यांना अभिमान वाटेल. अशा पद्धतीनं काम भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये करत राहील. जेव्हा फोरमसाठी काम केलं, जवळपास 500 आसपास हेल्थ कॅम्प अख्खे कामोठेभर लावले, कॅन्सरचा वॅक्सिनेशनचा, फ्री कॅन्सर वॅक्सिनेशनचा एक कामोठ्यामध्ये मोठा कॅम्प केला. मग विविध चळवळी असतील, पाणी कचऱ्याच्या मोहिमा राबवणं म्हणा आणि त्या तडीस नेणं, यातनं मग सॉरी एक टोन जो पूर्वीचा होता तो बदलायला वेळ लागेल, कारण आता आपण ह्या बाजूला आता काम तडीस न्यायची हमी राहील. तुम्ही सगळे आमच्या बरोबर आहात, दादा आहेत तुमच्या सगळ्यांच्या सहमतीनं, मदतीनं जो वसा सुरुवातीला घेतला आहे तो तसाच पुढे राहील. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्यात, कारण आमच्यावर विश्वास टाकून तिघांवरती, राहुल जे माझे मित्र आहेत, राहुल बुधे जो लहान भावासारखा आहे, आणि ऑलरेडी हर्षवर्धन, तेजस, जी बाकीची मंडळी आहेत, मायका मंदिरातले आमचे सगळे सहकारी, आमच्या प्रेमखातर करंजाडे उलव्यावरून आलेले जे सगळे आमचे मित्रपरिवार आहेत, फोरममधनं एका शब्दावरती हे डॉक्टर चालले तर आम्हालाही यायचं आहे असं सांगितलेले जो माझा मित्रपरिवार आहे, सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो.
तुम्ही सगळं ज्या विश्वासानं आला आहात आणि ज्या विश्वासानं खांद्याला खांदा देऊन माझे फिनिक्समधले जे मित्र आलेले आहेत त्या सर्वांचा मी आभारी आहे.